हाय मित्रांनो, माझं नाव प्रसाद मुणगेकर आणि तुमचं स्वागत आहे माझ्या मँगो किचन या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण मालवणमध्ये आहोत आणि मालवणमध्ये आज आपल्याला अतिथी बांबू या हॉटेलमध्ये आपण आज भेट देणार आहोत। तिकडचं जेवण खूप चांगलं आहे, त्यांच्याकडे जी वेज आणि नॉनव्हेज शाकाहारी मांसाहारी ज्या थालीज वगैरे भेटतात त्या आपण टेस्ट करणार आहोत। तर बघूया अतिथी बांबू। हे बघा, अतिथी बांबू आहे, संजय गावडे यांचे मालक आहेत, ज्यांना आपण मालक म्हणून हाक मारतो। बाजूला हे संजय धुरे यांचं पान स्टॉल आहे, पण तो आता नाही आहे, त्यांच्या घरी गणपती आहेत म्हणून त्यामुळे तो आज नाही भेटत आहे। आज संडे की थोडी गर्दी कमी आहे, थोडी वाढेल आता, आम्ही लवकर आलो आहे 12 वाजता वगैरे। काय बोलतो होत ना, मालक होत ना आतमध्ये? अरे कधी येतले? येतील ना, मग आतमध्ये व्हिडिओ बनवतो तुम्हाला। हां, आम्ही आमची सीट इकडे पकडतोय। हॅलो, हाय, काय सांगितलं ऑर्डर सांग ना। हा बघा, त्यांचा मेनू आहे, पापलेट 350, सुरमई 300, कोळंबी 200, सरंगा 180, बांगडा 100, सौंदाळ 120, सोय 400, माकले 120, खेकडा 150, मोरी मटन 150 रुपये। हे सिंगल आपण जे ऑर्डर देतो त्यासाठी आहे। आणि हा पूर्ण वेज शाकाहारी 120 आहे, पापलेट थाली 450, कोळंबी 450, बांगडा 250, दुसऱ्याची प्राईस नाही, मोहरी 300 रुपये, सरंगा 300 रुपये, मटन 300, सुरमई 400, चिकन 160 सॉरी। अजून मालक नाही आहेत, मालक आल्यानंतर आपण किचनमध्ये जाऊया। हा खेकडा पण फ्राय दे। काय काय झालं बघ सांगतो ना सर। हा, एक कोल्ड ड्रिंक ॲड कर, एक थंड पाण्याची बॉटल, थम्सअप दे। अर्धाचं देऊ? हा हा, अर्धाचं दे। आता अजून काय सांगायचं? खेकडा सांग, मोरी मटन तू नाही ना। आणि का हे आहेत ना, नंतर मग हे मसाले सांगूया, पहिले हे तर येऊ दे। पहिले हे देतो, नंतर काय लागेल। हा ठीक आहे, थँक्यू। स्वामी समर्थांची प्रतिमा आहे, आपला केळुस्कर मसाला यांनी ऍड केलेली आहे, अमोल केळुस्कर। खालीची तयारी चाललेली आहे, इकडे या सोलकडे वगैरे आहेत। हा थोडं काम स्लो चालू आहे। मालक नमस्कार। आपण अतिथी बांबूंच्या मालकांसोबत आहे, आज आपण इकडे जेवायला आलो आहोत। 4-5 आपण ऑर्डर पहिले फ्रायच्या दिलेले आहेत। मालक, आपली तरी ओळख 2000 पासून आहे, जेव्हा तुमची स्टार्ट होती त्यावेळेला। हा बरोबर, जेव्हा आपण तिकडे होतो जुन्या 2000 म्हणजे आज नाही म्हटलं 12-13 वर्ष 12-13 वर्ष झाली। आणि त्यांनी आपल्याला किचन पर्यंत यायला दिलं, त्यासाठी खूप खूप आभारी मॅंगो किचन। मला कसा एक्सपिरियन्स राहिला एवढ्या वर्षाचा तुमचा? एवढ्या स्वतः आम्ही सगळ्याच, आम्ही स्वतः असल्यामुळे आमचं तीच क्वालिटी तशीच मेंटेनन्स, आणि सगळी खरेदीपासून आम्ही स्वतः असल्यामुळे आम्हाला सगळं शक्य होत आहे चांगलं देण्याचं। बरोबर आहे, म्हणजे ऑथेंटिक फूड देण्याचा तुम्ही प्रयत्न करताय पूर्ण। नाही, खूप बरं वाटलं तुमच्यासोबत बोलून।
मैंगो किचन कडून खूप खूप धन्यवाद तुमचे. थँक्यू. आता आपल्या फिश याच्यामध्ये आपण काय काय स्पेशलिटी देतो? आता माझ्या सगळ्यात स्पेशलिटी, मी माझे बरेचसे व्हिडिओ झाले त्याच्यात सुद्धा खेकडा फ्राय हा हे बरेच हॉटेलवाले देत नव्हते. बरोबर आहे. मी सुरुवात केली, मी त्याला कसं बनवायचं, कसं करायचं, का द्यायचं लोकांना, मालवणी जेवणाची काय मावा असतो, म्हणजे चायनीज पंजाबी पासून काय खतरा आहे आणि मालवणी जेवणाचा काय वैशिष्ट्य आहे. बरोबर. हे मी प्रत्येकाला दाखवून दिलं, त्यामुळे माझं खूप आज जितके जेवढे व्हिडिओ झाले त्यामुळे खेकडा फ्राय आमचा एकदम प्रसिद्ध झाला. कारण की खेकडा फ्राय मी पण ऑर्डर केली आहे. आता म्हणूनच तुम्हाला जर तो मी खेळवणार आहे. हा हा हा. नाही जबरदस्त. आम्ही आता हे सांगितलं, सौंदर्य सांगितले, प्रॉन्ज आहे, खेकडा आहे हा, आणि नंतर मग आपण मसाल्यामध्ये मी काय काय ऑर्डर देऊ? मग मसाल्यामध्ये काही सांगा, कोलम मसाला आहे, मोरी मसाला आहे, खेकडे आहेत, माकले माकले आहेत. चल मग याच्यात ना दोन ते तीन आयटम मी सांगतो. ओके ओके चालेल. थोडं किचन दाखवतो आणि मग किचन दाखव. खेकडे मसाल्याची तयारी चालली. तांदूळ घालतात आणि याच्यामध्ये हा डायरेक्ट रस्सा आहे. ते मटन आहे. मटन आहे. ओके. हे बकऱ्याचं मटन असतं ना? मटन आहे. परत एकदा दाखव. येस. तर रेडीमध्ये काय काय आहे? हे माकुल आहे. ओके. हे रेडीमध्ये माकुले आहेत. अरे वा. कोलंबी आहे. कोलंबी आहे. कोलंबी मसाल्यामध्ये. कोलंबी मसाले. छान. हे गावटी आहे. हे गावटी चिकन. चिकन गावटी सागोतीमध्ये. हा गावटी. अरे वा. ते चिकन आहे. ते आपलं नॉर्मल बॉयलर चिकन. बॉयलर चिकन आहे. ओके. सुगंध एकदम जबरदस्त. आणि आपली मच्छी करी. मच्छी करी ही आहे. ही मच्छी करी. मच्छी करी. मग ह्या मच्छी करीमध्ये जे पण पाहिजे ते आपण देऊन गरम करून परत आपण रिटर्न देऊ. जी मच्छी फ्रेश मच्छी पाहिजे ती. हे काय आहे? कोंबड्याचा रस्सा. रस्सा. हा ओके. हा नुसता रस्सा आहे. अरे वा छान. आपण जे घट्ट घट्ट जे बनवतो ते. हा हा. मासा कुठचं आहे? हे कोकरी आणि सुरमय. सुरमय. ओके ओके. जबरदस्त. चला थँक्यू. काय नाव तुमचं? माझं गोविंद वराडकर. गोविंद वराडकर. थँक्यू. हा हा मेन कुक आहे. अरे थँक्यू. भरभरून सोलकडी गरम. बघा ही पण मागूया आपण. ठीक आहे. सौंदाळी. खेकडा. खेकडा फ्राय. पहिले आपण सौंदाळी दाखवूया. त्याच्यानंतर हा बघा खेकडा फ्राय आलेला आहे. स्पेशल डिश आहे इकडची. मालवणात सहसा कुठे भेटत नाही. ह्यांनी स्टार्ट केलेले आहे. तर आपण टेस्ट करूया. आते तू सौंदर्य टेस्ट करून सांग मला कसा आहे तो. वाव मस्त आहे. सुंदर. मीठ बीठ छान लागतंय. अरे वा. चला सौंदर्याची टेस्ट झालेली आहे. त्याच्यानंतर आपण स्क्वीड सांगितलेले आहेत. खेकडा आहे. ओके. प्रॉन्स. आणि आता काय बाकी राहिलं? माकुल. माकुल बाकी राहिलं. छान लागणार. बघा हे माग. प्रॉन्ज आहेत. हे बघा केवढे मोठे पीस आहेत. आपण तिकडे ट्राय करूया. जबरदस्त आहे. मालवणात हा टोन कुठे भेटत नाही रे. नाही.
मस्त. तू काय खातो विघ्न? प्रॉन्स फ्राय. कसे आहेत? मस्त आहे एकदम. थोडा लिंबू पिळ ना त्याच्यावर, अजून चांगलं लागणार. बघ आता प्रॉन्सची टेस्ट पण मस्त आहे. मटन देतो. हे बघा टिकला म्हणजे फिश करी घट्ट मध्ये येते एकदम. त्यामुळे सुरमईचे पीस येतो. हे पण टेस्ट करूया. हे माकुल मसाला आहे, हा पण आपल्याला टेस्ट करायचा. इकडची स्पेशल डिशेस आहेत ते, जे मी मागवलेले आहेत ते. हे बघा आता मटनची डिश आलेली आहे, ती पण टेस्ट करूया. फर्स्ट आपण माकले मसाले घेऊया. हे मोठे मोठे पीस आहेत बघा माकल्यांचे. सेकंड वन आपल्याला त्यांनी मटन मसाला दिलेला आहे, दोन पीस मटन मसाला. नंतर त्यांनी आपल्याला दिलंय हे बघा तिखल आहे, हा सुरमईचा पीस आहे. बघा फर्स्ट आपण फिशचे प्रकार टेस्ट करूया. पहिलं तर माकले मसाला आणि टिकलं आहे ते टेस्ट करूया. कसं आहे ते? जबरदस्त आहे. आता पण असं जेवण मुंबईमध्ये नाही बनत, किती काय केलं तरी. पाण्यामुळे खूप फरक पडतो ना. बघा टिकल्यामध्ये सुरमय आहे. मटन टेस्ट करूया. अतिथी बांबूचं जेवण एकदम जबरदस्त आहे. मालकाचं नाव संजय गावडे. जर तुम्ही इथे येत असाल तर एकदा सर्च करा अतिथी बांबू म्हणून, त्याचे रिव्ह्यूज चेक करा. जबरदस्त रिव्ह्यूज आहेत आणि जबरदस्त जेवण आहे. रिव्ह्यूजची गरजच नाही लागणार ज्यावेळेला तुम्ही हे सगळं टेस्ट कराल त्यावेळेला. आता हे सर्व जे तुझा जो स्टाफ आहे तो सगळं व्यवस्थित काम करतो छान. माझे सगळे स्टाफ आहेत ते 12 ते 13 वर्ष माझ्या बरोबर आहेत. आणि आज जो फ्राय जे तुम्ही खाल्ला, जे फ्राय बनवला तो आज 12-13 वर्ष माझ्या बरोबर. कधी आज गणपती असून सुद्धा तिने आज माझ्या बरोबर काम करताना आज 12 वर्ष. जसे शिवाजी महाराजांनी सांगले किल्ले मी सर केले नाही तर माझ्या मावळ्याने केले. बरोबर. असा हा गड जो आहे तो माझ्या स्वामी समर्थ महाराजांचा अधिक हे माझे मावळे, यांच्यामुळे मी आज सर करू शकलो. यांच्यामुळेच आज मी उभा. आपण एकत्र मग फोटो काढूया तिकडे. काय पाहिजे नक्की. एकदा हे असं ट्राय करून बघा. भात त्यासोबत सोलकढी. हे बघा कॉम्बिनेशन जबरदस्त आहे.
मजा येते, प्लस ना टेस्टी लागते. मस्त. ही अतिथी मामूची एक कहाणी आहे, तर तुम्हाला व्हिडिओ बघताना स्टॉप करून वाचावी लागेल. व्हिडिओ स्टॉप करा, नाही त्याचा स्क्रीनशॉट काढा, तर तुम्हाला कळेल अतिथी मामूची काय स्टोरी आहे ती. बांबोसच्या अतिथी बांबोसच्या स्टाफला खूप खूप धन्यवाद. माझ्यासाठी त्यांनी आम्हाला एक अपॉर्च्युनिटी दिली इकडे व्हिडिओ बनवायला. आणि प्लस मालक यांचं नाव तर 5-6 वर्ष मला माहिती पडलं की नाव काय म्हणून, संजय गावडे नाव आता मला माहिती पडलं. मी प्रेमाने तर मालकच हात मारली तिथे वर्षाने, आता पण सगळे मालकच हात मारून माहिती पडलं, तर खूप खूप आभारी आहे. त्यानंतर माझ्या स्टाफचे हे माझे मॅनेजर म्हणण्यापेक्षा माझे छोटे भाऊ, कारण सुंदरपैकी मला साथ देतात. आम्हाला पूर्ण हे म्हणजे खूप हे माझे एकदम बाहेर सगळे समाज आले हा माझं की आणि एकदम खास. आणि त्यामुळे जे तुम्ही मासे फ्राय काढले ते मग हे म्हणजे काय नाही काय बनवत नाही. आज ते 12-13 वर्ष माझ्याबरोबर सतत त्याने आहे, तर सगळ्यांचे थँक्यू. थँक्यू. चालू.